महोदय, पूज्य गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी आपणासमोर राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. त्रिवार असावा मानाचा मुजरा, त्या मातेला जिने घडविला रयतेचा राज्य, रचली स्वराज्याची गाथा. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला, हिंदवी स्वराज्य संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी व धर्मवीर संभाजी महाराजांनी चातुर्य, चरित्र, संघटन व पराक्रम शिकवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे जाधव घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी व आईचे नाव म्हाळसाबाई होते. म्हणून म्हणते, वाघाची आई बनायला काळीच वाघिणीचेच लागते. म्हणून तर जिजामाता, तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते. प्रत्येक पराक्रमी पुरुषांच्या जीवनाचे ध्येय एकच असते, ते म्हणजे पारतंत्र्यात असणारे स्वातंत्र्य मिळवून देणे, अशी शिकवण राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना दिली. मित्रांनो, राजमाता जिजाऊ ह्या काही सामान्य स्त्री नव्हत्या. राजमाता जिजाऊ या लहानपणापासूनच चाणाक्ष बुद्धीने तेज होत्या. त्यांच्या जिजाऊंची आई म्हाळसा राणी जेव्हा त्यांना जिजा या शब्दाचा अर्थ सांगत, तेव्हा म्हाळसा राणी भाऊक होयच्या. जिजा म्हणजे तुळजा भवानी, जिजा म्हणजे विजय गाथा रचणारी. जिजाऊंचे थोरले बंधू दत्तोजी राजे यांनी जिजाऊंना तलवारबाजीचे व घोडसवारीचे शिक्षण दिले. तसेच राजे लखुजी यांनी जिजामातांना युद्धशास्त्रातील शिक्षणाबरोबरच राजकारण न्यायनीती याचे सुद्धा धडे शिकवले. हिंदवी स्वराज्य संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी त्यांनी प्रत्येक मावळ्यांच्या रक्तामध्ये स्वाभिमान बिनवला. त्यांनी प्रत्येक मावळा शिवबा घडवला, म्हणून म्हणते, जिजाऊ तुझ्या स्वप्नाला तू हिमतीचे अन संस्काराचे बळ दिले. तुझ्याच आशीर्वादाने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. म्हणून म्हणते, जिजाऊ एक स्त्री होती. स्वराज्य घडविणाऱ्या स्फूर्तीची ती एक मूर्ती होती. शहाजी राजांची ती एक वीर पत्नी होती. जाधव घराण्याची ती एक लाडकी लेख होती. शहाजी भोसले घराण्याची ती एक आदर्श सून होती. आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ती एक महान माता होती. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना 1774 साली स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्य शेवटचा श्वास घेतला. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या 5-8 गावी जिजाऊंचे निधन झाले. शेवटी एवढेच म्हणू इच्छिते, जिच्या उदरी सह्याद्रीचा सिंह जन्मला, शत शत प्रणाम त्या जिजाऊ मातेला. थँक्यू.